मंडळी, दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्हीआयनी त्यांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. नवीन रिचार्ज प्लॅन्सचे दर 3 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. सरासरी 25% दरवाढ या सर्व कंपन्यांनी केलेली असल्यामुळे लोकांच्या मनात त्याबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. दरम्यान लोकांनी आता त्या मुख्य टेलिकॉम कंपन्यांना पर्याय म्हणून पुन्हा एकदा BSNL आपला मोर्चा वळवला आहे, कारण BSNL आजही त्यांच्या ग्राहकांना जुन्या रेट्समध्येचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. पण मेट्रो सिटीज आणि जिल्हे तालुक्यांमध्ये BSNLच्या कार्डला रेंज येते आणि गावाकडे अद्यापही BSNLला म्हणावं तेवढं आपलं नेटवर्क स्ट्रॉंग करता आलेलं नाही आहे. पण तरीही आता महागाईला वैतागलेले अनेक जण जिओतून BSNLमध्ये आपले नंबर पोर्ट करत आहेत. आता यामुळे सध्या BSNL कंपनी पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत असून जिओला सेटबॅक बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कधी काळी BSNLच्या आयत्या इन्फ्रास्ट्रक्चर टॉवर्स बसवून अंबानीच्या जिओने BSNLचा बाजार उठवला होता, पण आता पुन्हा एकदा BSNLचे अच्छे दिन परत येतील असं बोललं जात आहे, कारण आता BSNLमध्ये खुद्द टाटा ग्रुप इन्व्हेस्टमेंट करणार असं कळत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये BSNLने कशी राखेतून फिनिक्स पक्षासारखी उभारी घेतली, BSNL विरुद्ध जिओची एकूणच रायव्हलरी कशी राहिली आहे आणि सध्याच्या घडीला BSNL कसं जिओला भारी पडू शकतं याबद्दल आपण चर्चा करणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 2019 साली जिओ, एअरटेल, वोडाफोन यासारख्या टेलिकॉम कंपन्यांमुळे BSNL डबघाईला आल्यामुळे ती टेलिकॉम कंपनी बंद करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने पाठवला होता, कारण तेव्हा आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचं वेतनही देण्याची ही BSNLची क्षमता राहिलेली नव्हती. पण इतक्या हलाकीच्या परिस्थितीमधून स्वतःला सावरत सध्या सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या दरवाढीसमोर लोकांना एक सक्षम पर्याय म्हणून उभा राहणाऱ्या BSNLचा प्रवास म्हणूनच विशेष आहे. मंडळी, 15 सप्टेंबर 2000 रोजी दिल्ली येथे भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL या कंपनीची सुरुवात झाली. त्यापूर्वी देशात पोस्ट अँड टेलिग्राफ विभाग कार्यरत होता, जो देशात असलेल्या तुटपुंज्या टेलिफोन नेटवर्कचे नियंत्रण करत होता. 1999 वाजपेयींचं सरकार स्थापन झालं तेव्हा देशात मोबाईल क्रांती झाली, मोबाईल टू मोबाईल कम्युनिकेशनची सुरुवात झाल्यानं या सरकारनं BSNLची स्थापना केली. सरकारी कंपनीचा दर्जा देऊन देशातील ग्राहकांना अल्पदरात सेवा मिळाव्यात यासाठी BSNL कार्यरत करण्यात आली. पुढील 3-4 वर्षांच्या काळात BSNLने देशभरात आपल्या नेटवर्कचं जाळं पसरवलं. ग्रामीण भागातही BSNLचं नेटवर्क पोहोचलं होतं. डोंगर दऱ्यांमध्येही BSNLला रेंज येत होती. काही वर्षांच्या काळातच BSNLने घराघरात स्थान निर्माण केलं. गेल्या काही वर्षांपर्यंत देशात BSNL नेटवर्कचं जाळं इतकं मोठं होतं की लोक BSNLच्या स्ट्रॉंग नेटवर्कबद्दल बोलताना चेष्टनं म्हणायचे, BSNLचं कार्ड घातलेला फोन प्लास्टिकच्या बरणीत बंद करून ठेवला तरी फुल 5 कांड्या दिसतात. दरम्यानच्या काळात सर्वात पहिलं 3G नेटवर्क लॉन्च करण्याची किमियासुद्धा BSNLनेच करून दाखवली होती. तेव्हा BSNL इतर खासगी ऑपरेटर कंपन्यांचा बाजार उठवणार अशी चर्चा चालू होती, पण पुढं जाऊन त्या खासगी कंपन्यांनीच BSNLला मात दिली, ते पण स्ट्रॅटेजिकली. त्यातही जिओनं BSNLच्या ताकदीचा वापर केला आणि BSNLला कमजोर केला, आणि हे सगळं केलं सरकारी मंडळींना हाताशी धरून. 2014 देशात सत्ताबदल झाला, मोदी सरकार स्थापन झालं आणि अंबानीच्या रिलायन्स जिओनं काट टाकली. सरकारी कंपनी असूनही सरकारनेच त्या कंपनीविरोधात इतर कंपन्यांना मोठं करण्याचं काम केलं, त्यामुळे आजवर BSNLची अवस्था मुडकंही झाल्यासारखी झालेली आहे. सध्या विचार केला तर भारतात 5G नेटवर्कचा वापर केला जातो, त्यासाठीचे स्पेक्ट्रम विविध खासगी टेलिकॉम कंपन्यांना सरकारतर्फे देण्यात आले आहेत. BSNLला मात्र अजूनही 4G नेटवर्कवरच काम करावं लागतं आहे. रिलायन्स जिओ कंपनीने देशामध्ये काही वर्षांपूर्वी 4G नेटवर्क सुरू करून ग्राहकांना मोफत इंटरनेट डेटा देण्याची सवय लावली, त्यामुळे ग्राहक त्याकडे वळालेही. पण त्यावेळी BSNL ही एकमात्र कंपनी जी 3G असूनही जिओला टक्कर देत होती. जिओमुळे इतर कंपन्यांनाही 4G नेटवर्कच्या बाजारात उडी घ्यायला लागली. टेलिकॉम क्षेत्रामध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू होती. अशावेळी BSNLला सरकारकडून योग्य वेळी 4G स्पेक्ट्रम मिळाले असते तर त्यांचं नेटवर्कचे जाळे पाहता त्यांनी इतर खासगी कंपन्यांना कधीच मागं टाकलं असतं. परंतु हे सरकारनं का केलं नाही, त्यांची आर्थिक गणितं कशी होती हे काही वेगळं सांगायला नको. त्यावेळी सातत्यानं BSNL 4G मागणी करीत असतानाही त्यांना डावलून इतर टेलिकॉम कंपन्यांना कर्ज पुरवठा करून सरकारनं 4G स्पेक्ट्रम देऊ केलं. त्यावेळी BSNLच्या केवळ 13,000 कोटी रुपयांच्या कर्जाचा बागुलबुवा करून कंपनी कशी तोट्यात चालली आहे असं चित्र मुद्दाम निर्माण केलं गेलं.
मंडळी जेवढं सरकार या गोष्टींसाठी जबाबदार आहे तेवढंच या कंपनीतील उन्मत्त अधिकारी आहेत. कंपनी ज्यावेळी नफ्यात होती किंवा फारसे उत्पन्न मिळत नव्हते अशा काळात गरज नसताना टेलिकम्युनिकेशनसाठी लागणाऱ्या साधनांची अव्वाच्या सव्वा दराला केलेली खरेदी, कार्यालयांच्या देखभालीसाठी केला जाणारा वायफळ खर्चही या कर्जाला तितकाच कारणीभूत आहे. परंतु तसं असलं तरी काही मोजक्याच अधिकाऱ्यांच्या चुकीच्या व्यवहारांमुळे पूर्ण कंपनी आणि त्यातील कर्मचारी पणाला लावणं हे काही मान्य होऊ शकत नाही. म्हणूनच त्यावेळी बीएसएनएलला सरकारनं 13,000 कोटी रुपयांचं कर्ज देणं ही काही मोठी गोष्ट नव्हती. या उलट 1,00,000 कोटी रुपयांपर्यंतची कर्जाची रक्कम सरकारनं खाजगी कंपन्यांना देऊ केली होती. त्यापुढे 13,000 कोटी म्हणजे काहीच नव्हतं. परंतु एका खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी सरकारने ही संधी बरोबर साधली आणि बीएसएनएलकडून वारंवार होणाऱ्या मागणीकडे कानाडोळा केला. हे कर्ज वेळीच पुरवलं असतं तर आज बीएसएनएल पुन्हा एकदा नव्याने दिमाखाने उभी राहिली असती. खरे तर ज्यावेळी ही कंपनी स्थापन झाली तेव्हाच तिची मूलतत्व ठरवणाऱ्या समितीने काही दिशानिर्देश दिले होते. त्यामध्ये ज्यावेळी कंपनी अडचणीत येईल तेव्हा सरकार बीएसएनएलच्या पाठीशी उभे राहून सर्वतोपरी मदत करेल असं नमूद करण्यात आलं होतं. परंतु या दिशानिर्देशांना केराची टोपली दाखवून सरकारनं म्हणे प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांना सपोर्ट दर्शवला असा आरोप बीएसएनएलमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कामगार संघटनांनी केला. मंडळी बीएसएनएलकडे जून महिन्याचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत असं वृत्त 2019 साली वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं होतं. त्याआधी बीएसएनएलने विजेच्या बिलांचा भरणा केला नाही म्हणून वीज कापल्यानं त्यांची टेलिफोन एक्सचेंज आणि कार्यालय बंद पडत चालली आहेत अशी ही वृत्त झळकली होती. एक प्रकारे बीएसएनएल कशा प्रकारे डबघायला गेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता. वस्तुत तितकी वाईट परिस्थिती ओढवलेली नव्हती पण बीएसएनएल बाबत सरकारचं धोरण हे असंच सुरू राहिलं तर तो दिवस यायला फार वेळ लागणार नाही असं मत तेव्हा बीएसएनएलच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं होतं. खरं तर तेव्हापासूनच बीएसएनएलच्या कामगार संघटना गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात लढा देत आहेत. सध्या दूरसंचार मंत्रालयानं बीएसएनएलसाठी आता नवं धोरण तयार केलं असल्याचं समजतं आहे. सध्या देशभरात बीएसएनएलचे 3,00,000 आसपास कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारनं त्यांच्या धोरणानुसार निवृत्ती आणि व्हीआरएस पद्धती राबवली आहे तर यातील 1,60,000 अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. या कर्मचाऱ्यांची जागा कंत्राटी कर्मचारी भरून काढतील असं सरकारनं यापूर्वी जाहीर केलं असलं तरी त्या कामाचा दर्जा कितपत राखला जाईल याबाबत शंका आहे. काहींनी तर बीएसएनएल कंपनी जिओच्या घशात घालण्याचं कान अंतर्गत पातळीवर सुरू आहे अशी शंका उपस्थित केली आहे. अशानं कंपनी पुन्हा वर येईल का याबाबतही प्रश्नचिन्ह आहेच. त्यामुळे सरकारकडून केवळ घोषणाबाजी न करता बीएसएनएल जगवण्याकरता प्रयत्न होणं गरजेचं आहे. ज्या कंपनीने देशाला टेलिकम्युनिकेशनमध्ये सर्वोच्च स्थान मिळवून दिलं, जगातील 7 सर्वोच्च टेलिकॉम कंपन्यांमध्ये विराजमान होण्याचा ज्या कंपनीला मान मिळाला ती कंपनी पुन्हा एकदा भरारी घेऊ शकते यात शंका नसली तरी खाजगी कंपन्यांचा उदोउदो करणाऱ्या सरकारला जाग येणं मात्र गरजेचं आहे. मंडळी सरकारी धोरणे आणि अधिकाऱ्यांचा उन्मत्तपणा यासोबतच अजूनही काही कारणं आहेत ज्यामुळे बीएसएनएलला त्यावेळी तोटा सहन करावा लागला. त्या कारणांची आपण आता चर्चा करू. म्हणजे बीएसएनएलच्या सर्व सेवांपैकी लँडलाईन या सेवेतून त्यांना सर्वाधिक नफा होत होता पण 2006-07 साली या आर्थिक वर्षांपासून नवीन लँडलाईन कनेक्शनचं प्रमाण कमी झालं आणि 2015 पर्यंत जवळपास 1,60,00,000 लोकांनी बीएसएनएल कनेक्शन्स बंद केले कारण त्यावेळी लाईफटाईम फ्री मोबाईल मिळत असताना बीएसएनएल हे आपल्या ग्राहकांकडून 125 रुपये प्रति महिना इतकी रक्कम वसूल करत होते. नंतर एकीकडे बीएसएनएलचे कनेक्शन्स वाढत होते पण त्या नवीन ग्राहकांना सेवा देण्यास बीएसएनएलची यंत्रणा सक्षम होत नव्हती. जमिनीखाली असणाऱ्या तारांचे प्रश्न वेळेत न सुटणे, फोन बंद असणे या समस्यांमुळे लोकांनी बिलं भरणं बंद केलं आणि कंपनीचा आर्थिक तोटा वाढत गेला. ग्रामीण भागात सेवा पुरवत असताना बीएसएनएलला अपेक्षेपेक्षा अधिक खर्च होणं, ग्राहकांकडून वेळेवर आणि पूर्ण पैसे न मिळणं अशा समस्यांना सामोरं जावं लागलं ज्यामुळे कंपनीला 1,00,00,000 रुपयांचं नुकसान झालं. 1999 मधील दूरसंचार नियमावलीनुसार बीएसएनएलला परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम शुल्क यांच्यात सामाजिक योगदान या सबबीखाली आर्थिक सूट देण्यात आली होती पण 2006-07 या आर्थिक वर्षात ही सूट काढून घेण्यात आली. हे सरकारी अनुदान बंद झाल्यानं बीएसएनएलला दरवर्षी 3,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान होऊ लागलं.
कर लो दुनिया मुठ्ठी में असं म्हणत धीरूभाई अंबानींनी भारतात 500 रुपयात मोबाईल देऊन एक मोबाईल क्रांती आणली होती. त्यांचाच मुलगा मुकेश अंबानीनं त्याही पुढं पाऊल टाकत फुकट कॉलिंग कवडीमोल भावात इंटरनेट देऊन जिओची चटक लावली. त्याचा परिणाम हा झाला की खेडोपाडी BSNL सुमार सेवेनं त्रस्त असलेली जनता जिओकडे वळाली आणि BSNL कंबरड मोडलं. एखाद्या गरुडाने जमिनीवरील असलेली शिकार झडप घालून उचलून न्यावी तसंच जिओने मोठा ग्राहक वर्ग आपल्याकडे खेचला. तसंच भारत सरकारची BSNL संबंधित असलेल्या निविदा काढण्याची संत गती हे देखील इतर कंपन्यांचा फायद्याचं ठरलं आणि केंद्र सरकार त्या काळात धृतराष्ट्राची भूमिका घेऊन गप्प बसलं. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे BSNL भविष्याबद्दल काही काळापूर्वी सर्व जनशासंक होते. पण सध्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आणि दरवाढीला कंटाळून अनेक लोक सध्या BSNL वळताना दिसत आहेत. कालांतराने इंग्रजी शाळांना कंटाळून लोक पुन्हा एकदा मराठी शाळेत आपली पोर घालतील आणि मराठी शाळांनाही BSNL सारखे चांगले दिवस येतील अशी आशा व्यक्त केली जाते. सध्या जिओ एअरटेलनं त्यांच्या महिन्याच्या रिचार्जची किंमत 300 पार नेऊन ठेवलेली असताना BSNL मात्र 139 पासून 249 पर्यंत ग्राहकांना महिन्याचे रिचार्ज आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे. म्हणून लोक म्हणतायत आता फक्त BSNLच परवडत आहे. त्यात टाटा ग्रुप इन्व्हेस्टमेंट करणार असल्यानं पुन्हा एकदा BSNLला परत सुगीचे दिवस यायला वेळ लागणार नाही. बाकी तुमचं जिओ वर्सेस BSNL या रायव्हलरीबद्दल काय म्हणणं आहे? तुमच्या मते BSNL येत्या काळात जिओचा बाजार उठून पुन्हा एकदा टेलिकॉम सेक्टरचा किंग बनू शकतं का? BSNLची सर्व्हिस खरंच परवडते का? याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.